दरम्यान खुद्द अमरावतीमध्ये कलम 144 लागू असतानाही काही जण विनाकारण घराबाहेर पडत असल्यास दिसते. अशांना पोलिसांचा प्रसादही खावा लागतोय. गरज नसेल तर बाहेर पडू नका असं आवाहन अमरावतीमध्ये पोलिसांनी केलेलं आहे. संचारबंदी मोडणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद मिळतोय. संचारबंदी आहे तरी देखील काही जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे पोलीस त्यांना मार देत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे अमरावतीमध्ये. अत्यंत गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. अमरावतीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. हिंसाचारानंतर आता कडक पोलीस बंदोबस्त अमरावती शहरात दिसून येते. मात्र जे विनाकारण घराबाहेर पडत आहेत अशांना पोलिसांचा प्रसाद देखील मिळतोय. क्षयरोग नियंत्रणासाठी महापालिका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. मुंबईत क्षयरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करते. याचाच एक भाग म्हणून उद्यापासून 25 नोव्हेंबरपर्यंत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाईल. या तपासणीअंतर्गत साधारणपणे 17 लाख लोकांची तपासणी होईल. पुणे शहर आणि या परिसरात आजपासून पुढील 4 ते 5 दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. गिरणी कामगारांच्या घरांसाठी लवकरच सोडत होणारे. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घर देणं शक्य नसल्यानं राज्य सरकारनं MMRDAच्या भाडेतत्वावरील गृह प्रकल्पातील घरं गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. MMRDAकडून येत्या काही दिवसात पनवेल आणि भिवंडीतील अंदाजे 2500 घरं म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. परमबीर सिंह यांना निलंबित करण्याचा दुसरा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला पाठवला आहे. कारवाई करण्यापूर्वी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील स्वतंत्र माहिती पाठवण्याची सूचना गृह विभागाने केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी अलीकडेच नव्यानं प्रस्ताव पाठवला आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये नितीन बरई यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून फसवणुकीच्या आरोपाखाली शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खानसह काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिटनेस डीलमधले पैसे परत मागताना धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अभिनेत्री कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे आणि त्यांच्या शिष्टमंडळानं पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन दिले. कंगनानं देशासह स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्यानं तिच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा असं निवेदनात म्हटलं. 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होती असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगनाचा पद्मश्री परत करण्यासाठी अट ठेवलेली आहे. 1947 साली कुठली लढाई झाली होती याचं योग्य उत्तर मिळाल्यास आपण पद्मश्री परत करू असं कंगनानं म्हटले. कंगनानं काही पुस्तकांचे दाखलेही दिले. छत्रपतींचा विचार म्हणजे